शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नाही म्हणजे आज गावामध्ये गेल्यावर त्या माणसाकडे जी दुपटी गाय होती तिला तू सोडायला सांगितलं आणि त्यामागचं कारण भी सांगितलंस. बर पण काय प्रधान, तुमच्या मनात काही शंका आहे का? नाही भैरव, तू बोललास तेव्हा त्यात काय बी शंका नाही. मग पर हेच का आता ती कुठं असेल, काय करत असेल, काय बाय खाल्लं असेल का नाही ह्याच्याकडे बी बघायला पाहिजे ना. मग कसं आहे भैरवा, जेव्हा ती त्या घरामंदी होती तेव्हा तिच्याकडे बघाया माणसं होती, काळजी करणार होत, पिरमानं खाऊ पिऊ घालणारी लोक होती, चारा खाऊ घालायची. तर आता ती तिथं नाही. हो, तिला दिलेल्या कार्यासाठी ती आता तिथून निघून गेली. अहो, चार दिवस आपल्याकडं कोणी पाहुणं येऊन गेलं तर ते गेल्यावर आपल्याला बरं वाटत नाही, त्यांची आठवण येते, जीव लागत नाही. आणि हित तर ती कवा धरणं त्यांच्या घरला असेल, लहानाची मोठी झाली असेल, त्यांना बी लळा लागलाच असेल ना. मग तिचं त्यासनी बी तिची काळजी असेलच की भैरवा. तू म्हणलास म्हणून त्यांनी गायीला सोडून दिले, तेव्हा आता तूच तिच्याकडे बघायला पाहिजे. बघ प्रधानजी, तुमची काळजी समजते मला. मी जेव्हा तिची त्या कार्यासाठी निवड केली तेव्हाच तिचं दायित्व हे देखील माझ्यावर आहे याची जाणीव आहे मला. मी तिला असं वाऱ्यावर कसं सोडेन? मी बघतोय तिच्याकडे, माझं ध्यान आहे तिच्यावर. कशी आहेस? काही कमी नाही पडलं ना तुला? हे शांतपणे खा, कोणीही तुला त्रास देणार नाही. सगळ्यांना असं वाटतंय की मी तुझ्यावर अन्याय करतो, तुला असंच सोडून द्या म्हणालो, पण त्यांना हे समजत नाहीये की मी तुला का पाठवलं आहे. तुला मात्र ते ठाऊक आहे हो ना? तेव्हा तू तुझं काम कर आणि ये परत. तुला चारा कमी पडणार नाही, पाणी कमी पडणार नाही, सगळं होईल. तू कशाचीही काळजी करू नको, माझं ध्यान आहे तुझ्यावर. आशांच्याशी ह्या विषयावर बोलायलाच हवंय. अहो, अहो
असतील हे, तेही यावेळी। अहो अहो, कुठे ते? अहो अहो, जोगेश्वरी, काय झालं जोगेश्वरी? तुम्ही? हो मीच। तूच तर आलीस या कक्षात। पण काय? मी आता थोड्या वेळापूर्वी ह्या कक्षात आले तेव्हा तुम्ही इथे नव्हता। मी इथेच आहे जोगेश्वरी। नाही, तुम्ही इथे नव्हता। तुम्हाला बघतेस जोगेश्वरी, मी तुझ्या समोरच आहे। मग मला कसे दिसला नाही तुम्ही? ते कदाचित तुझ्या ध्यानात नसेल आलं। असं का बघतेस? मला विश्वासच बसत नाहीये। मगाशी तुम्ही इथे नव्हता आणि आता तुम्ही इथे आहात, मला काहीच कळत नाहीये। ते असू दे, तुझं ध्यान नव्हतं, कारण तुझं ध्यान दुसरीकडे आहे हे जाणवलं मला, त्यासाठी इथे आलीस ना तू। सांग काय झालं? माझ्या व्रताबद्दल। ते तर तू करतेस। हो, पण एक समस्या निर्माण झाली आहे। समस्या? हो, पार्वती देवी यांनी मला हे व्रत दिलं आहे। रोज एक एक फूल आदल्या दिवसापेक्षा अधिक व्हायचं असं सांगितलंय त्यांनी। मग आज एक मास पूर्ण झाला आहे या व्रताला। तरी समस्या काय आहे हे अजून माझ्या ध्यानात आलेलं नाहीये। सांगते, पार्वती देवींनी अपराजिताची फुलं वाहा असं सांगितलंय मला या व्रतासाठी, पण आता ती फुलं मिळणं खूप कठीण झालंय। आज खूप प्रयत्नांनी ती फुलं मिळाली मला, ती फुलं मी कुठे शोधू? एक वेल होता, त्याला आधी ती फुलं यायची, पण आता त्या वेलीला फुलंच येत नाहीयेत, दिसतच नाहीयेत। मी काय करू? मला काहीच कळेनासं झालंय। बघा, एका विशिष्ट ऋतूमध्ये ही फुलं उमलतात आणि सगळीकडे दिसतात। हे मोठं कठीण कार्य आहे। हो, आणि माझ्या व्रतासाठी ती फुलं खूप आवश्यक आहेत, नाहीतर माझं व्रत अपूर्ण राहील। पण यावर काय मार्ग काढायचा? त्यांचा शोध घेणं हाच तर पर्याय आहे। ते काही मला माहिती नाही, आता तुम्हीच बघा त्याचं काय करायचं आहे ते। तू म्हणत असशील तर आपण त्याची नवीन वेल लावूयात। पण मग त्याला फुलं यायला देखील वेळ लागणार ना। तेही आहेत। योगेश्वरी, तू एक काम कर, नेहमीप्रमाणे जसं तू त्या फुलांचा शोध घ्यायला जातेस तसंच जा, आणि अगदीच जर नाही मिळाली तर सांग मला। जोगेश्वरीचा पती भैरवनाथ पाहण्याकरिता आताच ट्यून इन करा शेमारू मराठी बाणावर।